यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात चुरशीची लढत असलेल्या मतदारसंघामध्ये शिरूरचा समावेश होता. शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध अजितदादा गटाचे शिवाजी आडोळा पाटील यांचा सामना रंगला होता. गेल्या निवडणुकीत अमोल कोल्हे हे आडोळा पाटलांचा पराभव करत जॉईंट किलर ठरले होते. यंदाही त्यांनी या कामगिरीचीच पुनरावृत्ती केली. तर दुसरीकडे शिवाजी आडोळा पाटील हे गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचका काढण्याच्या इर्षेने मैदानात उतरले होते. त्यांच्या मागे महायुतीची अजस्र ताकद होती. महायुतीच्या 6 मतदारसंघातील 5 आमदार त्यांच्या मागे होते, तरीही त्यांचा पराभव ते रोखू शकले नाहीत. मोठ्या फरकानं त्यांना पराभव पत्करावा लागला. याची नक्की कारणं काय होती, तुतारी का वाजली आणि घड्याळ कसं बंद पडलं, याचा घेतलेला बोलबिंदासनी हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अमोल कोल्हे व शिवाजी आडोळा पाटील यांच्यामध्ये होणारी लढत ही खूप मोठी अटीतटीची लढत होईल. या लढतीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. मतदान झाल्यानंतर सुद्धा या लढतीच्या बद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात होते, पण प्रत्यक्ष मतमोजणी दरम्यान सुरुवातीपासूनच शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी मोठी आघाडी घेतली. पहिल्या 5 फेऱ्यांमध्ये अमोल कोल्हे हे 1,28,987 तर आडोळा पाटील यांना 1,03,899 मतं मिळाली होती. 5व्या फेरीनंतर अमोल कोल्हे जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरूर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात आघाडीवर होते. त्यानंतर कोल्हे यांचे लीड प्रत्येक मतदारसंघात वाढत गेले, जे तोडणे आडोळा यांना जमले नाही. शिरूरमध्ये घराळ बंद पडले, याचे पहिले कारण देता येईल ते म्हणजे आमदारांनी प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर आडोळा यांचे काम केल्याचे दिसत नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, भोसरी आणि हडपसर अशा 6 मतदारसंघाची ताकद आडोळा यांच्या पाठीमागं होती. आडोळा यांना अतिशय मोठ्या मताधिक्याने पराभव पत्करावा लागला. यातील केवळ शिरूर मतदारसंघातील आमदार अशोक पवार यांनी कोल्हे यांची साथ दिली, मात्र मतदारांची साथ कोल्हे यांच्या बाजूने होती असं म्हणता येईल. 5 खेड, आळंदी, जुन्नर, आंबेगाव, भोसरी आणि हडपसर या 5 मतदारसंघाचे आमदार महायुतीबरोबर म्हणजे आडोळा पाटलांच्या बरोबर होते. मात्र या 5ही मतदारसंघामध्ये आडोळा पाटलांना 5ही आमदारांना लीड देता आले नाही, कारण नेते होते युतीबरोबर, मात्र जनता होती अमोल कोल्हे यांच्या तुतारीबरोबर. शिरूरमध्ये घराळ बंद पडले, याचे दुसरे कारण देता येईल ते म्हणजे कोल्हे यांनी मांडलेले प्रश्न. शिरूर लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्यांच्या समस्या, शहरीकरण, बेरोजगारी आणि विकास हे मूलभूत मुद्दे प्रचाराचा भाग होते. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा मुख्य मुद्दा होता शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील वर्चस्वादाची लढाई. याशिवाय अमोल कोल्हे आणि शिवाजी आडोळा पाटील यांच्यातील शाब्दिक कलगीतुरासुद्धा सुरुवातीला खूपच दिवस रंगला. शरद पवार आणि अजित पवार या दोघांनी आपल्या उमेदवारासाठी शिरूरमध्ये सभा घेतल्या. या दोन्ही नेत्यांची मतदारसंघातील भाषणे चांगलीच गाजली, त्यामुळे शिरूरची जनता शरद पवार आणि अजित पवार यांच्यापैकी कोणाच्या पाड्यात मत टाकणार याची प्रचंड उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होती. शिरूरमध्ये घराळ बंद पडले, याचे तिसरे कारण देता येईल ते म्हणजे विधानसभांनी हा विचार केला असता प्रत्यक्षात आमदारांनी आडोळा यांचे काम केल्याचे दिसत नाही. सुरुवातीपासूनच खेड, आळंदी मतदारसंघाचे दिलीप मोहिते पाटील यांनी आडोळा यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. दुसरीकडे भाजपचे भोसरी मतदारसंघातील आमदार महेश लांडगे यांनी भाजपकडून शिरूरसाठी उमेदवारासाठी क्लेम केला होता. जुन्नरमधील अतुल बेनके यांचा प्रचारात सक्रिय सहभाग नव्हता. आंबेगावचे माजी आमदार दिलीप वळसे पाटील हे अपघातग्रस्त असल्याने त्यांनी सुद्धा प्रचारात हजेरी लावलेली नव्हती. हडपसरचे आमदार चेतन तुपे हे देखील प्रचारात पुरेसे सक्रिय नव्हते. याचीच परिणिती आडोळांचा पराभव झाली असे म्हणता येईल. एकूणच काय, आडोळांचा पराभव कसा झाला आणि त्याला नक्की कारण कोण होतं हे मतदानाच्या आकडेवारीवरून, संपूर्ण आकडेवारी आल्यावर प्रत्येक मतदारसंघाने कळणारच आहे. एकूणच असे दिसते की आमदार हे आडोळा पाटलांच्या बरोबर होते, मात्र सर्वसामान्य जनता मात्र कोल्हेंच्या पाठीशी उभी राहिली आणि त्यांनी तुतारी हातात घेतली असंच म्हणावं लागेल. आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की सांगा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.